मराठी पत्रकारितेच्या प्रांतात प्रदीर्घ काळ आपला ठसा उमटवलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या लिखित शब्दांनी दरारा निर्माण केलेल्या व्यासंगी संपादकांना बोलक करून त्यांचं मनोगत जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न। तू शरदचंद्र वाचलेस का? मी म्हटलं नाही वाचला, तुम्हाला माझ्या घरी ये मी तुला देईन। मी त्यांच्या घरी गेले, मग त्या आमची ओळख वाढतच गेली। मला आवडलं त्यांचं घर, त्यांचा भाऊ चित्रकार, आई चांगली, म्हणजे दिसायला अशा सगळे लोक चांगले, गोरे पान सुंदर, मला आवडलं घर त्यांचं। मला वाटतं एवढा सुंदर माणूस आहे, मुलगा कोणाशी बोलत नाही काही नाही, मग ते आपण माझ्याशी बोलले मग मला बरं वाटलं। लग्नच टाकलं की एवढा बुद्धिमान सुंदर सत्वशील माणूस आपण लग्न करायचं। म्हणजे बाबा फार मोठ्या मनाचे, त्यामुळे इतर लेखकांचे इथे उदार मनाने आणि हात राखून न ठेवता कौतुक करत असतात। आपले बाबा कोणीतरी विशिष्ट व्यक्तिमत्व आहे याची विशेष जाणीव सर्वप्रथम कधी झाली? शाळेत असतानाच। नाही, कशा अर्थाने? म्हणजे शाळेतले सगळे मास्तर किंवा बाई माझ्या बहिणीला आणि मला संपादकाची मुली म्हणूनच ओळखायचे। बरं, मी प्रथम इंग्लंडला गेले तेव्हा बाबा माझ्याबरोबर आले होते। वजन उचलं की त्यांना जरासं सवय नाही, पण मी परीक्षेला गेले तेव्हा माझी 5 किलो वजनाची पुस्तकांची बॅग उचलून ते एक्झामिनेशन हॉल बाहेर फिरत राहिले होते। कुठेही गेलेत, लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क, बेंगलोर, कुठे गेले की बांगलादेश मला साड्या घेऊन येतात, त्या मुलींना छान छान कपडे आणतात। आणि मध्ये एकदा सुभाष राऊत सर यांनी एक चित्र काढलं होतं हमालांवरचं, हमाल जेवताना, ते त्यांनी बाबांना दाखवलं, तेव्हा बाबांनीच त्याला नाव दिलं होतं फर्स्ट सफर म्हणून। त्यांनी माझं नाटक पाहण्याची माझी फार इच्छा होती, पण मी त्याला कधी त्याच्या गंभीर स्वभावामुळे बोलू शकलो नाही। पण एकदा तो झुंजारावला आला, बाबूरांच्यावर मी काम करत होतो पेंढारकांच्यावर, तर मला आनंद झाला की साहित्य संघात तो आला म्हणून, बरं का? तर मी त्याला हात बोललो, चहा वगैरे दिलं, बाबूरांची ओळख करून दिली आणि म्हटलं तू आलास आज, मला फार आनंद झाला। नाही म्हणाले आच्छल्लो आणि याच्यामध्ये काय फरक आहे मी बघायला आलो म्हणा। फणसा एक आहे त्याचं की तो बाह्यचा अबोल वाढतो किंवा असं वाटतं की हा दुसरा आहे, पण खरं प्रेमळ आहे असं मला वाटतं त्याच। उदाहरणार्थ म्हणजे आता इतरांना पत्रही लिहित नाही, पण मी आजारी असं कळलं तर मुद्दाम मुंबईहून पुण्याला येतो आणि मला भेटतो, चौकशी करतो। व्यक्तिशः अतिशय सुस्वभावी उत्तम मित्र, रागावले तर उत्तम रागवणारे, आणि या दोन्हीचा अनुभव मी बघितलाय, पण तरी सुद्धा व्यक्तिगत जीवनात अतिशय उत्तम प्रकारचं स्वच्छ मनाचं एक असं एक व्यक्तिमत्व म्हणून गोविंदरावांचा मला अनेक वर्षाचा अनुभव आहे। त्यांच्याशी गप्पा गोष्टी मारणं, चर्चा करणं वेगवेगळ्या प्रश्नावर, याच्यामध्ये एक प्रकारचं मनापासून समाधानच असतं। त्यांची नकाराची यादी मोठी असायची, म्हणजे जायचं नाही कोणाकडं हे त्यांचं पक्क असे, त्यामुळे त्यांचे ते आल्यानंतर कोणाला बोलवायचं हे माझी यादी पक्की असायची, आणि कोणाला बोलवायचं नाही ही यादी पक्की असे। त्यांच्या कपड्यांची टेस्ट सुद्धा फार उत्तम असते रंगाची। त्यांना आम्ही ब्रिटिश सर असंच म्हणत होतो, शंकराचार्य आम्ही म्हणतो, परंतु त्यांना सर ही बघू आम्ही, सर गोविंद्र असं म्हणतो, कारण त्यांचे संपूर्ण सेम, त्यांचे कपडे, त्यांचा एकंदर पेहराव हा सगळा ब्रिटिश साहेबाला साजेसाच होता। त्यांची इव्हन त्यांचे बूट सुद्धा नेहमी पॉलिश केलेले छान असत, म्हणजे असं कधी अजूनही तसंच सगळा अजून सगळा तोच प्रकार चालू आहे, काही त्यात फरक झालेला नाही। अबोल सच्छील पुस्तक प्रेमी, ब्रिटिश शिस्तीचे वाटणारे तरीही प्रत्यक्षात मुक्त हसणारे, अर्थकारण, राजकारण, इतिहास या विषयांबरोबरच कविता, नाटक, चित्रपट, गाणं यातही रस घेणारे कुटुंबियांचे बाबा, तर निकटच्या मित्रांमधले सर गोविंदराव तळवलकर। तर माझे काका गोपीनाथ तळवलकर हे आनंदाचे संपादक होते, आणि ते माझ्या नावाने दर महिन्याला ते मासिक पाठवतो,
त्या मासिकामध्ये एक भाग प्रौढ किंवा तरुण मुलांसाठी म्हणून राजकीय विषयावरती होतो. त्यापासूनच मी ते वाचत होतो. त्यांनी लिहिलेली पुस्तकंही ते पाठवायची, त्यामुळे ती वाचन माझं त्यापासून सुरू झाले. परंतु मुख्य जी सुरुवात आहे ती मॅट्रिकपासून, त्या मॅट्रिकच्या थोड्या अगोदर अशी ती सुरुवात झालेली आहे. आणि ती त्यावेळेच्या एकंदर वातावरणामध्ये राजकीय चर्चा, राजकीय चळवळीच्या फार त्याचाही परिणाम होऊन राजकीय वाचन हे होत होते. त्यामध्ये मुख्यतः टाइम्स ऑफ इंडिया, क्रॉनिकल आणि फ्री प्रेस असे तीन दैनिक मी वाचत होते. आणि मराठीमध्ये मुंबईला लोकमान्य म्हणून दैनिक निघालो, पावागढमध्ये जे संपादक होते ते मी वाचतो. पेपरमधला मुख्यत्वे तुम्ही कुठला भाग प्रथम वाचायला हाती घेता आणि विशेष इंटरेस्टचा पेपरमधला कुठला भाग असतो? एक तर पहिल्यांदा मी बातम्या बघतो, अगदी महत्त्वाचे असतील तेवढ्या बघतो. नंतर आजकालच्या एकंदर वर्तमानपत्रामध्ये जर बघितलं तर फारसे आलेले काय त्यांची जी काही मथळे असतील तेवढेच बघतो, इंग्रजी सुद्धा आणि मी सोडून बघतो. मुख्यतः मात्र हिंदूमधले अग्रलेख मी बरेचसे वाचतो, म्हणजे मुद्दाम वाचतो. तर त्याच्यामध्ये बरेच मृत्यूवर केलेला असतो, माहिती पण असतो हे आपली बोल. पण नंतर मग परराष्ट्र राजकारण जे आहे, परराष्ट्र घडामोडी त्याबद्दल वाचतो. आपल्याकडच्या वर्तमानपत्रांच्या प्रमाणे मी लंडन टाइम्स आणि फायनान्शियल टाइम्स आणि हेरल्ड रिव्ह्यू हे तीन नेहमी बरोबर. हे जसे वर्तमानपत्राचे विषय झाले, तसंच वृत्तपत्र हा व्यवसायच केलेला असल्यामुळे पुस्तकाच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या विषयावरची पुस्तकं वाचायला लागत असते, तर त्यातल्याच आवडीचा विषय कुठला असतो? त्यातल्या आवडीचा विषय म्हणजे आधुनिक इतिहास, आधुनिक घडामोडी. आधुनिक इतिहास त्याच्या एक 100-200 वर्षाचा इतिहास, सामाजिक प्रश्न, नंतर काही आर्थिक विषय आणि साहित्य. तुमचं चौफेर वाचन हा वाचकांच्या कुतूहलाचा विषय म्हणून विचारतो की तुम्हाला तुमच्या व्यापात वाचायला वेळ कधी आणि कुठे आणि कसा मिळतो? आणि दुसरं म्हणजे तुम्ही एका वेळेला एक पुस्तक वाचताय ना वेगळी? वाचायला मी म्हणजे जेवढा वेळ मिळेल तेवढा मी वाचनात घालवत असतो. आणि फारशा समारंभ सभा यांना जात नाही, त्यामुळे मला वेळ मिळतो. मुख्यतः रविवार आणि शनिवार अधिक वेळ मिळतो. आणि वाचायला कोणाला वेळ मिळत नाही याच्यावरती माझा काही फारसा विश्वास नाही. कारण नेहरू हे 17 तास काम करणारे ग्रस्त रोज 25 पानं वाचल्याशिवाय झोपत नव्हते. त्या नेहरूंच्या पलीकडे कोणाला काही काम असेल आणि वेळ मिळत नाही असं मला काही वाटत. आणि एका वेळेला एक पुस्तक असतं का वेगवेगळी पुस्तकं जवळ ठेवलेली असतात? वेगवेगळी पुस्तकं असतात. काही वेळेला तो एकंदर मूडवरती अवलंबून असतो. त्यावेळेला फार किचकट पुस्तक असतं ते वाचू नये लोक आत्ता असं वाटतं, नंतर मात्र ते मी वाचतो. आणि काही वेळेला जरा हलकं पुस्तक असतं ते वाचतो. हे सोय आणि मनाची स्थिती त्याच्यावरती अवलंबून असतो. वाचताना तुम्हाला नोट्स वगैरे काढण्याची सवय आहे का? एक काळ मी काढत होतो, माझे बऱ्याच वयाने सुद्धा त्यावेळेला भरलेले होते या नोट्स वर. परंतु आजकाल बहुतेक पुस्तकं मी विकतच घेतलेली आहेत, त्यामुळे माझ्या पुस्तकावरती मी खुणा करतो आणि त्या नोट्ससारख्याच असतात. पुस्तकं तुम्ही विकत अलीकडच्या काळात घेतली म्हणाला, म्हणून विचारतो की साधारणपणे पुस्तकाच्या बाबतीत तुमचं मासिक बजेट कितीपर्यंत असतं? म्हणजे आपल्यामध्ये इंटरेस्ट नाही, एकूण किती भाग तुम्ही पुस्तक खर्चण्यावर, पुस्तकं विकत घेण्यावर खर्च करता हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. आणि त्याच्या संदर्भात तुमची विशिष्ट दुकानं ठरलेली आहेत का? किंवा लायब्ररीतलं पुस्तक घ्यायचं झालं तर ग्रंथालय किंवा ग्रंथपाल ठरलेले आहेत का?
नाही प्रथम लायब्ररीमधले पुस्तकं तर ते सांगायचं तर युनिव्हर्सिटीची लायब्ररी आहे एशियाटिक आहे आणि काही वेळेला मी पार्लमेंटच्या लायब्ररीमधूनही पुस्तकं मागवतो मला जर तिथे कुठे मिळाले नाहीत तर आणि पूर्वी सिद्धार्थ कॉलेजमध्ये मी जातो त्या कॉलेजमध्ये जातो ते म्हणजे कॉलेजच्या लायब्ररीत जातो तर त्या लायब्ररीमधून मी पुस्तकं आणत होतो तर ती श्यामश्याम लेगे हे तिथे त्यावेळेला ग्रंथपाल होते आणि त्यांनी मला बरीच पुस्तकं त्यावेळेला वाचायला दिली होती मुद्दा माझ्यासाठी काही विकतसुद्धा घेतो माझ्या विषयासंबंधी बाकी मी पुस्तकं विकत घेतो ती जशी मिळतील आणि मला ज्याची अत्यंत आवड आणि गरज आहे ती घेतो मग पैशा किती ह्या महिन्याने किती आणि पुढच्या महिन्याने किती असं काही मी विचार करत नाही आता ह्या गेल्या 15 दिवसामध्ये मी जवळजवळ दोनच पुस्तकं घेतली तर दोन्हींची मिळून किंमत जवळजवळ 2000 रुपये कारण 1000 रुपयाचं एक पुस्तक आहे पण ते मला आवश्यक आहे तसं वाटतं आणि म्हणून ती मी घेतली आहे तिथे पुस्तकाचं दुकान म्हणजे स्टँड बुक स्टॉल या दुकानातून मी बरीच पुस्तकं खरेदी करतो त्या खरीद न्यू अँड सेकंड हँड बुक स्टॉल आहे ते जुने पुस्तकात आहे एक कोकीळ म्हणून आमचे माझ्या ओळखीचे ग्रस्त आहे पूर्वी त्यांचं जुन्या पुस्तकाचं दुकान होतं आता ते घरीच व्यवसाय करतात अशी ते निनाळे लोक आहेत पण परदेशात सुद्धा मला मुख्यतः मी गेल्या जिथे जाईन तिथे पुस्तकाचं दुकान कुठे आहे त्याबद्दल मी बघतो आणि शक्य असेल तेवढी मला पाहिजे ती पुस्तकं मी घेऊन येतो तुम्ही स्वतःहून दुसऱ्या कोणाला म्हणजे खास करून सहकाऱ्यांना ऑफिसमध्ये किंवा घरामध्ये मुलींना अमुक एक पुस्तक वाच असं कधी सुचवता का मुलींना अनेकदा सांगितलेले आहेत हे पुस्तक बघायचे वेळ आणि त्यांनी बरीचशी वाचलेली पण आहे आणि माझ्या सहकाऱ्याने अनेकदा सांगत असतो की हे पुस्तक या विषयावरचं आहे ते वाचच पाहिजे अशा बरेच वेळेला त्यांना सांगितलेलं आहे आम्हाला जे काय आवडेल असं त्यांना वाटतं ते आम्हाला सांगतात मध्ये ते वाचत होते ज्या रशियावर पुस्तक लिहित होते ते हां महादेव भाई आणि महात्मा गांधी टॉलस्टॉय बद्दल काय बोलायचे वगैरे ते आम्हाला सांगायचे ते आम्हाला सारख्या पुस्तकांबद्दल सांगत असतात त्यांनीच मला मध्ये सांगितलं कॅथरीन द ग्रेटवर पुस्तक वाचायला ते वाचलं होतं चांगलं जी पुस्तकं आमच्या घरी होती तीच आम्ही वाचवतो शरदचंद्र आमच्याकडे पहिल्यापासून होते आम्ही लहान असतानापासून नंतर आनंद मासिकेचं ते गोपीनाथ काकतचे संपादक होते त्यामुळे आम्हाला तीच वाचायची सवय झाली जी होती तीच तुम्ही आता बोलता बोलता सिद्धार्थ कॉलेजमध्ये जातो पण कॉलेजला नाही लायब्ररीमध्ये जातो असं म्हणालात म्हणून विचारतो की तुमचं कॉलेज कुठलं होतं आणि तुमचे शाळा कॉलेजमधले अभ्यासाचे आवडीचे विषय कुठले होते माझं कॉलेज होतं रामनारायण भुईय कॉलेज आणि त्यावेळेला माझा मुख्य विषय इंग्रजी आणि मराठी असा परंतु त्याच वेळेला या रॉय पंथामध्ये मी शिरलो आणि मग राजकारण अर्थकारण आणि इतिहास हे विषय त्या कारणाने मला परिचित झाले मला आवडायला लागले आणि मग मी त्या विषयावरती बरंच वाचन केलं त्यामुळे केवळ इंग्रजी साहित्य घेऊन हा विषय घेऊन जरी मी पदवीधर झालो असलो तरी तेवढ्यापुरतं ते शिल्लक राहिलं नाही आणखीनही मग वाढत नाही पण इंग्रजी वाङ्मयाची आवड मात्र तुम्हाला कवितेचं प्रेम आहे असे तुमच्या मागे एकदा बोलण्यामध्ये आलं होतं आणि कुसुमाग्रज काय किंवा गदी माडगुळकर काय हे तर तुमचे मित्र तेव्हा कवी कवितांचं हे प्रेम लक्षात घेता तुम्हाला तुमच्या स्वतःच्या विशिष्ट वयामध्ये कविता करावीशी वाटली नाही का मला कधी कविता करावीशी वाटली नाही पण कविता मला पहिल्यापासून आवडत होती आणि आजही आवडते पण आता जरी पत्रकारितेच्या स्वरूपाचं लेखन करत असलात तरी त्या वयामध्ये अन्य काही ललित लेखन उत्स्फूर्तपणे असं काही झालं नाही का कथा म्हणा किंवा कथाही लिहिलं नाही एका दुसरा कुठला ललित निबंध काही लिहिला असला तर परंतु हे नाही त्या कवितेच्या त्या विशिष्ट वयामध्ये कवितेवर प्रेम नाही पण प्रत्यक्षातलं प्रेम केलं होतं म्हणे तुम्ही
ते केलं आणि त्यामुळे माझ्या ज्याला प्रेमविवाह म्हणतात तो झालेला आहे त्या काळामध्ये आणि मी ज्या डोंबिवलीमध्ये राहते त्या डोंबिवलीमध्ये हे जरा नवलाईची गोष्ट आहे. पण ते सुद्धा म्हणे पुस्तक प्रेमातूनच प्रेम फुललं. हा पुस्तक प्रेमातूनच झालं. मी त्या डोंबिवलीमध्ये लायब्ररीमध्ये सेक्रेटरी होतो आणि त्यामुळे आमची ओळख झाली. तेही डोंबिवलीत मी डोंबिवली. आता मूळ सगळं आपले कोकणात असतातच ना सगळ्यांची. असं आम्ही कोकणात ते साताऱ्याचे. त्या लायब्ररीमध्ये तुम्ही म्हणजे वाचायला पुस्तकं बदलायला जात होतात का नोकरी वगैरे करत होतात? वाचायला पुस्तकं याच्याची कादंबऱ्या वाचायच्या जास्ती करून. तुमचे बोलण्याचे विषय तरी काय होते? विषय पहिले ना आमचे कादंबऱ्या वाचन असंच होतं कारण ते बोलतच नसत. मला वाटायचं एवढा सुंदर माणूस आणि मुलगा कोणाशी बोलत नाही काही नाही. मग ते आपण माझ्याशी बोलले मला बरं वाटलं. ठरवूनच टाकलं की एवढा बुद्धिमान सुंदर सत्वशील माणूस आपण लग्न करायचं. लग्न तुमचं कशा पद्धतीने झालं? पण म्हणजे रितसर शास्त्र शुद्ध पद्धतीने का रजिस्टर मॅरेज झालं का कसं? आणि रजिस्टर मॅरेज त्यावेळेला तुम्ही नोकरी करत होता? त्यावेळी मी लोकसत्तेमध्ये नोकरी करत होतो आणि त्यावेळेला पुण्याला लग्न झालं. तुम्ही तुमच्या कुटुंबियांसमवेत सार्वजनिक समारंभामध्ये कमी दिसता. तर तुम्हाला आवडत नाही का घरातल्यांच्या आणि तुमच्या वेळा जुळत नाहीत असं काही होतं? अनेक वेळा त्यांच्या वेळा जुळत नाहीत आणि परंतु अनेक वेळेला समारंभात किंवा काही चित्रपट बघण्यासाठी नंतर नाटक बघण्यासाठी किंवा संगीताचे कार्यक्रम बघण्यासाठी ऐकण्यासाठी म्हणून आम्ही बरेच वेळेला गेलेलो आहे जातोही. परंतु अनेक समारंभात आम्ही सगळेच्या सगळे बरोबर आहोत असं काही होत नाही कारण मी स्वतःच समारंभाला फार कमी जातो. कमी नाटक चित्रपटाला जाता म्हणाला तर तुम्हाला स्वतःला चित्रपटापैकी तुमच्या काळातल्या कोणाचे चित्रपट जास्त आवडलेले आहेत लक्षात आहेत किंवा गाणं कोणाचं आवडलेलं आहे? चित्रपट त्या वेळेला हिंदी सिनेमाच्या याच्यामध्ये मुख्यतः मी न्यू थिएटर्सचा भोगता होतो आणि न्यू थिएटर्सचा भोगता असल्यामुळे सायकल पंकज मली केसी डे छबी विश्वास आणि हे जे लोक होते किंवा नबाब म्हणून हे माझे आवडते नट होते आणि त्यांचे चित्रपट मी बरेच वेळेला बघितले होते. त्यातली गाणी मला फार आवडायची आणि तो एक त्यावेळेचा जमानाच होता की सैगलची गाणी ज्याला येत नाहीत असा तरुण माणूस त्यावेळेला सापडणं कठीण होतं. घरी रेडिओ त्यावेळेला कुठला होता आणि रेडिओवर गाणं वगैरे ऐकणं कितपत व्हायचं? रेडिओ तसा बघितला तर मी कॉलेजमध्ये असताना वगैरे आमच्याकडे रेडिओ नव्हता. मी नोकरीला लागल्यानंतर रेडिओ आला आणि रविवार खेरीज मला कधी रेडिओवरती ऐकायला मिळाले असं कधी काय झालं इतक्या वेळ नसत. अलीकडे तरी एवढ्या व्यापातनं सुद्धा टी व्ही पाहायला कितपत वेळ मिळतो आणि पाहिला तर टी व्हीवरती कुठल्या स्वरूपाचे कार्यक्रम पाहायला जास्त आवडतं? टी व्हीवरचे काही कार्यक्रम काही मालिका आम्ही आवर्जून बघितलेले आहेत पण त्या बहुतेक हिंदी आहेत आणि काही इंग्रजी चित्रपट तिकट जे लागतात तेही मी बघतो बातम्या आहेत. परंतु ही वाङ्मयीन चर्चा वगैरे मराठी वाङ्मयाची चर्चा जे काही शरदाचं चांदणं वगैरे जे आहे ते चांदणं माझ्या अंगावर यावं असं मला काय वाटत. काय तुम्ही या माध्यमाशी संबंधित आहात संपूर्णच ऑडिओ व्हिज्युअल लेखन या सगळ्या म्हणून विचारतो की आत्ताचं जे सगळं चॅनल्सचं मोठं आक्रमण येत आहे किंवा जवळजवळ आलेलंच आहे याच्याविषयी तुमचं काय मत आहे आणि त्याच्या कार्यक्रमाच्या स्वरूपाविषयी? चॅनेल्स खूप आलेली आहेत परंतु मला तर असं वाटतं की त्या चॅनेलसाठी कार्यक्रम पुरवणं आणि कार्यक्रम पुरवण्यासाठी जेवढे जे काही कौशल्य लागते कला लागते इतके लोक आपल्याकडे आहेत की नाही याच्याबद्दल मला जबरदस्त शंका आहे. आज जे काही चॅनेल्स आहेत त्याच्यावरती पूर्वीचे कार्यक्रम वारंवार दाखवले जातात मुख्यतः मराठी कार्यक्रम तर अनेकदा तेच दाखवले जातात कारण कार्यक्रम देण्यासारखे कार्यक्रमही नाही आहेत. कार्यक्रम करावेत अनेक अशी माणसं आहेत भरपूर असे दिसत त्यामुळे एक चॅनेल्स आलेत खरे परंतु काय त्याच्यातून होईल मला शंका आहे. आणि मग तिकडचं काहीतरी आणायचं कुठलं तरी काहीतरी करायचं असं झालं
इतर काही कोणाचा त्याच्यात फायदा आहे असं काही वाटत? तुमच्या लिखाणात सातत्याने टीका वगैरे करत असता त्याचा परिणाम तुमच्या कुटुंबियांवर होतो का? आणि कुटुंबियांमुळे तुम्हाला तुमच्या वागण्यात बोलण्यात मतामध्ये फरक करण्याची कधी वेळ आली का? कुटुंबियांच्यावरती परिणाम काही प्रमाणात झालेला आहे, काही परीक्षेच्या बाबतीत झालेला आहे मुलींच्या, पर आणि काही नोकरीच्या बाबतीत सुद्धा झालेला आहे त्यांच्या, परंतु त्यामुळे काही मला लिखाण मी बदलावं माझ्या मी ज्या पद्धतीचं करतो ते असं काही मला वाटलं नाही आणि माझ्या कुटुंबियांनाही कधी वाटलं। तुम्ही जर पत्रकारितेच्या व्यवसायात नसतात तर तुम्हाला दुसऱ्या कुठल्या व्यवसायात काम करायला आवडलं असतं? एक तर मी नुसतं संशोधन करत बसलो असतो मला जे माझे जे विषय आहेत त्या बाबतीत, आणि तसा रोजच्या वर्तमानपत्रामध्ये काम करत असल्यामुळे तितका वेळ मिळत नाही आणि ते करत बसलो असतो, कारण आजही माझ्या समोर दोन चार विषय असे आहेत की ज्याला चार पाच वर्ष तरी त्याच्यामध्ये एकेका पुस्तकावरती घालणं आवश्यक आहे। एक गोखल्यांचं पुस्तक आहे म्हणजे नामदार गोखले यांनी बराच पत्रव्यवहार केलेला होता आणि त्यांचा पत्रव्यवहारही खूप आहे, तो सर्व पत्रव्यवहार दिल्लीच्या नॅशनल आर्काईव्समध्ये आहे, त्या तो सगळा एकत्र करावा आणि तो नीट संपादित करून पुस्तकरूपाने प्रसिद्ध केला, तर त्या काळामधल्या बद्दल ज्यांना लिहायचं आहे त्याला त्याचा उपयोग होण्यासाठी। दुसरा विषय माझ्यापुढे आहे तो सयाजीराव गायकवाड यांच्यावर लिहावा असा आहे, परंतु सध्या मी जे रशियाबद्दल लिहितोय त्याला चार पाच वर्ष लागतील, त्यामुळे हे केव्हा होईल तेव्हा होईल मला काही सांगता येत, परंतु या असल्या याच्यामध्ये मी अगोदर वेळ घालवला असता आणि मग हे जे याच्या पुढे मला काम करायचं ते एखाद्या वेळ अगोदरही होऊन गेलं असतं। न भेटलेल्या कुठल्या व्यक्तिमत्वाचा ठसा तुमच्या मनावर उमटलेला आहे असं तुम्हाला स्वतःला वाटतं? न भेटलेल्या तसे न भेटलेल्यामध्ये एक दोन तर सांगता येतील, एक प्रकारे ते भेटले होते आणि एक प्रकारे ते भेटले नव्हते। एक म्हणजे नेहरू, जवाहरलाल नेहरू, आणि दुसरे म्हणजे एक एम एन रॉय। त्यावेळेला मी लहान असल्यामुळे या लोकांशी काही संबंध येईल अशी काही संधी नव्हती आणि शक्यता पण नव्हती, नाहीतर या दोघांच्या व्यक्तित्वाचा माझ्यावरती बराच प्रभाव आहे आणि त्या जर माझं वय जास्ती असतं तर मी या दोघांनाही भेटू शकलो असतो। जे नामवंत आतापर्यंत तुम्हाला भेटले त्याच्यापैकी कुणाची भेट तुमच्या मनावर दीर्घकाळ रेंगाळली? सर्वात जास्ती जर दीर्घकाळ रेंगाळलेली भेट जर कोणाची असेल तर ती आर्थर कोस्लर यांची म्हणाले, तर मी त्यांना 2 का 3 वेळेला भेटलो होतो। त्यांचं आत्मचरित्र निघालं त्यावेळी ते मी वाचलं आणि ते इथे आले त्यावेळी मी एक त्यावेळेला लेखही लिहिला होता त्यांच्याबद्दल, त्या आत्मचरित्राच्या आधाराने लिहिला होता, तो त्यांना दाखवला आणि त्यावरती त्यांनी मला सही पण दिलेली, म्हणजे त्या आत्मचरित्राचे ते दोन खंड आहेत त्यांचे, त्या दोन्ही खंडावरती त्यांची सही आहे। त्यांच्याबरोबरती मला घारापुरीलाही जायला मिळालं होतं आणि त्यांचं एक भाषण होतं इकडे युनिव्हर्सिटीमध्ये, तेव्हा त्यांच्याबरोबर मी गेलो होतो। त्यावेळेला जे काही ते ज्या पद्धतीने माझ्याशी वागले आणि एकंदरच त्यांचं जे लिखाण आहे ते लिखाण आणि व्यक्तित्व याची बरोबर सांगड घातलेली आहे, म्हणजे त्यामध्ये काही विसंवाद दिसला नाही आणि त्यामुळे माझ्या मनावरती फार परिणाम झाला होता। असं कधी झालंय का की प्रत्यक्ष भेटण्यापूर्वी तुमचं एखाद्या व्यक्तीबद्दल वेगळं मत होतं आणि प्रत्यक्ष भेट झाल्यानंतर त्या मतामध्ये फरक पडला? मताबद्दल तसा फरक फारसा पडत नाही, परंतु काही वेळेला माणूस हा कसा असतो असं जो आपल्याला लांबून वाटतो त्यापेक्षा तो प्रत्यक्ष भेटल्यानंतर काही वेळेला वेगळा आहे असा प्रत्यय येतो। आणि दुसरं असं आहे की काही जे सार्वजनिक जीवनात वावरणारे व्यक्ती आहेत त्यांच्या अंतानंतर काही काळ गेला की एकंदर इतिहासाचा जो काही ओघ आहे त्यामध्ये बघताना त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल
थोडा आपण वेगळा विचार आता करायला पाहिजे असं वाटतं. अशा जर उदाहरणं द्यायची तर एक इंदिरा गांधींच्या बद्दल देता येईल. त्यावेळेला त्यांच्या अनेक काही धोरणाबद्दल मी बरीच टीका केली होती आणि काही याच्याबद्दल बरीच प्रशंसाही केली होती. परंतु व्यक्ती म्हणून त्यांना दोन चार वेळेला त्यांच्याबरोबर जाण्याचा योग आला मला परदेशात. त्या पलीकडेही 7-8 वेळेला त्यांच्याशी मला त्यांच्याशी मुलाखतही मिळाली आणि ती मुलाखत अर्थात प्रसिद्ध करायची नसल्यामुळे त्या मोकळेपणाने बोलत होत्या. त्यामुळे आणि त्याहीपेक्षा आज आता 10 वर्ष त्यांच्या निधनाला झालेली आहेत. त्यांनी केलेल्या एकंदर राजकीय कामगिरीबद्दल विचार करताना थोडा काही पूर्वी मी काही जे लिहिलं असेल त्याच्यापेक्षा थोडा काही वेगळा विचार करणं आवश्यक आहे असं मला वाटायला लागलेलं आहे. दुसरं उदाहरण राजीव गांधींचं देते. राजीव गांधींचे एकंदर जी बाहेर त्यावेळेला वर्तमानपत्रातून आणि इतर जी काही प्रतिमा झाली होती त्यापेक्षा त्यांच्या निधनाच्या पूर्वी 5-6 महिने मी 2-3 वेळा त्यांना जो भेटलो होतो ते बघितल्यानंतर हा माणूस म्हणून काही वेगळा आहे, राजकारण म्हणून त्यांचं काही वेगळं असू शकेल, परंतु या मनाने हा एक उमदा माणूस आहे याच्याबद्दल माझी पूर्णपणे खात्री झाली. तुम्हाला राजकारणापासून कलावंतांपर्यंत वृत्तपत्राच्या माध्यमात असल्यामुळे अनेक तऱ्हेची नामवंत माणसं भेटली असतील, त्यातले काही तुमचे मित्रही झाले असतील पुढे, तर अशा काही निवडक प्रातिनिधिक माणसांची मी फक्त तुम्हाला आठवण देतो, म्हणजे नावांची. तुम्ही त्यांच्याविषयी तुमचं एखादं मत म्हणा किंवा एखादी आठवण म्हणा अशी काही जर सांगू शकलात तर आवडेल. सुरुवातीलाच हरा महाजनी. हरा महाजनी हे रॉय पंथामुळे माझ्या मी शाळेमध्ये असल्यापासूनच माझ्या ओळखीचे होते. परंतु त्यांनी मी ज्यावेळेला BA झालो त्यानंतर त्यांनी स्वतःहून मला बोलवून लोकसत्तेमध्ये काम करायला लावलं आणि त्यांच्या हाताखाली मला बरंच शिकताही आलं. ते ज्या पद्धतीने विचार करत होते ती विचार करण्याची पद्धत आणि लिहिण्याची पद्धत याचा माझ्यावरती निश्चितच परिणाम झालेला. गदी माडगुळकर. माडगुळकरांची ओळख माझी मला भाव्यांनी करून दिली आणि आम्ही पुण्याला दोघेजणं बरोबर होतो त्यावेळी ते माडगुळकरांकडे मला घेऊन गेले आणि तेव्हापासून त्यांची माझी जी ओळख नुसतीच राहिली नाही तर त्याचं मैत्रीत रूपांतर झालं आणि घरगुती संबंध असल्यासारखे ते आणि मी एकमेकाच्या बरोबरची वागत आलेलो. माडगुळकर बऱ्याच गोष्टींना टोपण नावं देत असत, तसं तुमच्या मैत्रीत तुम्हाला किंवा तुमच्यापैकी संबंधितांना त्यांनी काही टोपण नावाने हाक मारणं वगैरे असं झालं का? मला त्यांनी हे दिलं नाही, परंतु भाव्यांच्या बाबतीत त्या अनेक नावं त्यांना देत असत, भावेही त्यांना देत असत आणि ती बरीच विनोदी असायची. दोघांची नावं एकमेकाला अतिशय विनोदी अशा प्रकारची असायची. ते भावे काही वेळेला त्यांना बांडुंगसुद्धा म्हणायचे. त्या बांडुंगचा काही अर्थ काहीच नव्हता, पण त्यावेळी बांडुंग परिषद झाली होती आणि काहीतरी एक विचित्र नाव आहे म्हणून त्या माडगुळकरांना ते बांडुंग म्हणूनही हाक मारायची. पु ल देशपांडेंची माझी ओळख जी झाली ती लोकसत्तेमध्ये लेख आणण्यासाठी म्हणून झाली. त्याला काहीतरी 57-58 सालची गोष्ट आहे ती. त्यावेळेला लोकसत्तेचा दिवाळी अंक काढायचा होता आणि त्यावेळेला ते रेडिओमध्ये काम करत होते, त्या आकाशवाणीवरती होती. तेव्हा मी त्यांना भेटायला गेलो आणि तेव्हापासून जी ओळख झाली ती म्हणजे ती कायमच राहिली. त्यांच्या कुठल्याही कलाकृतीविषयी किंवा लेखनाविषयी पुलांच्या किंवा गदी माडगुळकरांच्या इतकी मैत्री झाली का की त्याविषयी तुम्ही स्पष्ट मत कधी नोंदवू शकलात? इतकी मैत्री झाली की मी त्यांच्याबद्दल स्पष्ट मत दिलंच, परंतु माडगुळकर राजकारणामध्ये होते, त्या राजकीय बाबतीमध्ये ते त्यांना काही फारसा रस होता म्हणजे त्याच्यामध्ये गम्य होतं असं काही नसल्यामुळे काही वेळेला काही विचित्र विधानं ते करायचे. तेव्हा त्यांना मी सांगत होतो की तुम्ही करताय काही बरोबर नाही आहे, चूक आहे. आणि अशाच हे PL बद्दलही झालेलं आहे. त्यांनी काही लोकांच्याबद्दल जी मतं त्यांची जी आहेत
त्याच्यापेक्षा पूर्णपणे विरुद्ध अशी मतं मी मांडलेली आहेत आणि ती त्यांना सांगूनही मांडलेली आहेत म्हणजे त्याच्याबद्दल काही बरंच जाहीरही मांडलेली आहेत. त्या असं यामुळे काही मैत्रीमध्ये किंवा संबंधात फरक पडतो अशातला काही भाग नाही. अगदी म्हणजे पुवा भाव्यांसारख्या आग्रही मतं मांडणाऱ्या माणसाच्या मैत्रीत सुद्धा तसा कधी फरक पडला नाही? कधी पडला नाही. त्यांनी उलट त्यांची मतं ते पूर्णपणे अत्यंत कट्टर असे हिंदुत्वनिष्ठ आहेत होते आणि मी तर कधी त्या पंथामध्ये नव्हतो. परंतु त्याबद्दल ते काहीही बोलत असले तरी मुख्यतः माझं त्यांचं बोलणं एक साहित्याबद्दल विशेष करून असेल. नंतर ते त्यांच्या आयुष्यातल्या काही आठवणी सांगायचे वगैरे ते माहिती आहे. परंतु या पलीकडे त्यांनी मला त्यांच्या पंथाची कधी दीक्षा देण्याचा प्रयत्न केला आहे असं काही झालं नाही. एवढंच नाही तर त्याने जे लेख महाराष्ट्र टाईम्समध्ये लिहिले त्यावेळेला त्यांनी कायम मला सांगून ठेवलं होतं की तुम्हाला जे नको असेल तो भाग तुम्ही माझ्या लेखातला काढू शकता. पु ल काय किंवा पुभा भावे काय किंवा माडगुळकर काय हे सगळे मैफलीचे बादशाह असणारी माणसं तर अशा तिघांच्याही बरोबर एकत्रित मैफल तुमच्या घरी घडली होती का? तिघांच्या बरोबर ती म्हणण्यापेक्षा दोघांच्या बरोबर ती जास्ती करून झाली होती. एकदाच तिघांच्या बरोबर झाली होती कारण हे लोक चार पाच लेखक हे लडाखला गेले होते चिनी युद्धाच्या वेळेला. त्यावेळेला हे दिल्लीला असताना मी पण तिथे होतो. त्यावेळेला बरीच चार पाच तास अशी बैठक झालेली होती. परंतु माडगुळकर मी आणि भावे यांच्या बैठका फार झाल्या एकत्र अशा. तुम्ही डोंबिवलीचे भावे पण डोंबिवलीचे तर तुमच्या डोंबिवलीच्या घरामध्ये रात्ररात्र मैफल रंगली गप्पांची असं कधी झालं होतं? असं अनेकदा झालं आहे. भावे आणि मी शनिवारी किंवा रविवारी किंवा काही वेळेला मधल्यावारी सुद्धा भेटत होतो. ते माझ्याकडे जेवायचे किंवा मी त्यांच्याकडे जेवत होतो. मग ते मला पोचवायला यायचे कारण मध्ये रेल्वे लाईन असायची. त्या रेल्वे लाईन नीट ओलांडली पाहिजे म्हणून या काळजीने ते यायची आणि त्यांना ऐकू कमी येत असल्यामुळे मी त्यांना गाडी ऐकू येईल आणि ते बरोबर जातील अशासाठी मी त्यांना परत पोचवायला जातो. असे बराच वेळ चालला असेल आणि मध्यरात्रसुद्धा उलटलेली आहे. माडगुळकर मी आणि भावे आणि भाव्यांच्या घरी किंवा माझ्या घरी दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत असा वेळ काढलेला आहे. माडगुळकरच्या घरीही काढलेला आहे. या तिघांनीच म्हणे त्यातल्या त्यात भाव्यांनी म्हणे लीड घेऊन तुमचा सत्कारी डोंबिवलीत घडवला होता की जो अगदी अभूतपूर्व गर्दीचा ठरला ते कोण होतं नेमकं म्हणजे त्याच्याबद्दल? हे मी संपादक झाल्यानंतर काही दिवसांनी मग दिल्लीला गेलो. तर मी दिल्लीला असताना भाव्यांनी स्वतःहून हे ठरवलं की सत्कार केलाच पाहिजे आणि तो सगळा जाहीर सत्कार करायचा. त्यांनी आणि शंकर नवरे यांनी पुढाकार घेतला आणि मग मोठा सत्कार झाला. तो माझ्या स्मरणात राहीलच पण त्यावेळेला जे डोंबिवलीला लोक राहत होते त्यांच्या पण राहील इतका प्रचंड समुदाय त्यावेळेला जमलेला होता. त्यावेळेला माडगुळकर भावे पी एल देशपांडे असे तिघजण वक्ते होते आणि तसा एकत्र ते लोक मुंबईत आपल्या डोंबिवलीत तरी एकत्र आले त्यानंतर असं मला काही वाटत नाही. यशवंतराव चव्हाणांसारख्या राजकीय नेत्याची आणि तुमची मैत्री हा बहुचर्चित विषय होता तर तुम्ही स्वतः त्यांच्याकडे एक माणूस म्हणून आणि एक राजकीय नेता म्हणून दोन्ही दृष्टीने कसं बघत होतं? नाही, प्रथम तर राजकीय नेता म्हणूनच बघत होतो आणि मी त्यांची मुलाखत घेतली त्यावेळेला लोकसत्तेमध्ये. तेव्हापासून थोडी ओळख झाली. परंतु खरी ओळख झाली ते म्हणाला 60-61 नंतरच झालेली आहे. माणूस म्हणून जास्ती करून संबंध आला आणि त्यांच्या राजकारणात माझा काही संबंध नव्हता. परंतु राजकीय विषयावरती अर्थातच चर्चा होत असे आणि तेही बरीचशी माहिती देत असत. ते अर्थात मी प्रसिद्ध करणार नाही याची त्यांना पूर्ण कल्पना असल्यामुळे बऱ्याच मोकळेपणाने ते बोलत असत आणि या दोन्ही दृष्टीने बराच जवळचा आणि दीर्घकाळ असा संबंध राहिला. यशवंतरावांच्या पासून ते अगदी अलीकडच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेक मुख्यमंत्र्यांचे तुम्ही चढ उतार बघितलेत तर या दृष्टीने या मुख्यमंत्र्यांविषयी एखाद्या
ओळीत तुम्हाला काय सांगता येईल आणि एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल काय म्हणाल? यशवंतराव मुख्यमंत्री असताना मी त्यांची कामगिरी काय ती इथे बघितली होती. ते मुख्यमंत्री नसतानाही महाराष्ट्रामधल्या राजकारणामध्ये त्यांच्या शब्दाला मान होता, त्यामुळे ते काय करतात काय बोलतात हे मला दिसत होतं, ऐकू येत होतं. पण त्यावेळेला एकंदर संबंध राजकारणाला काही ना काहीतरी बाबा कार्यक्रमाचा आधार होता दिला पाहिजे याच्याबद्दल त्या लोकांना काही आस्था होती. ती त्यानंतर गेल्या 10 वर्षामध्ये राहिली आहे असं काही मला वाटत नाही. आणि व्यक्तिनिष्ठा ही फार झालेली आहे, तशी तितकी पूर्वी नव्हती. पूर्वीच्या त्या लोकांच्यामध्ये मतभेद नव्हते अशातला भाग नाही, मतभेद जरूर होते. पण मतभेद जरी असले तरी आज उघड्यावरती येऊन चव्हाट्यावरती येऊन जी ज्या प्रकारची चर्चा होती ज्या प्रकारची टीका होती तसं त्यावेळेला कधी होत नव्हतं. काही शिस्त काही संयम असं वातावरण त्यावेळेला होतं. यशवंतरावांचा विषय निघालाय म्हणून आठवत आहेत शास्त्रीबुवा. शास्त्रीबुवांच्या आणि तुमच्या कितपत बैठका झाल्यात लक्ष्मण शास्त्री जोशी? शास्त्रीबुवांची सुद्धा माझी ओळख ही माझ्या कॉलेजच्या दिवसापासून झालेली आहे आणि तेही रॉय पंथामुळे झाली. आणि मग मात्र मी संपादक होण्याच्या पूर्वी आणि नंतरही अनेक ठिकाणी आमच्या बैठका झालेल्या आहेत, त्यामध्ये माझ्या घरी, नंतर पारिखांच्या घरी, शहांच्याकडे की आमचे कालेलकर त्यांच्याकडे, अशा प्रकारे डॉक्टर कालेलकर यांच्याकडे अनेकदा चर्चा होत असत, बैठका होत असत. माझ्या घरी झालेली आहे, इथे झाले तशी डोंबिवलीला त्या मानाने एखाद दुसरीच झाली असेल, पण जास्ती करून झाले ते या मुंबईच्याच घरात. एस एम जोशी एक मला माझ्या लहानपणापासून ओळखत होते, कारण आमच्या गोपीनाथ काकांचे ते वर्गमित्र होते. एकाच वर्गात ते दोघंजण शाळेमध्ये होते आणि त्यामुळे ते मी शाळेमध्ये होतो की आम्ही कॉलेजमध्ये होतो त्यावेळेला ते घरी येत असत आणि एक घरच्यासारखेच ते वागत आणि मलाही त्याप्रमाणेच त्यांनी पहिल्यापासून शेवटपर्यंत असंच वागवलं. सध्याचं गास्त राजकीय व्यक्तिमत्व म्हणजे बाळ ठाकरे, तर मला वाटतं ते सुरुवातीला पत्रकर्ते व्यंगचित्रकार म्हणून असल्यापासून तुम्ही त्यांना ओळखता, तर त्यांच्याबद्दल तुमचं काय? बाळ ठाकरे एक व्यंगचित्रकार असल्यापासून ओळखत होतं, परंतु प्रत्यक्ष भेट मात्र कधी झाली नव्हती. ती भेट बऱ्याच वर्षानंतर झाली आणि त्यावेळेलाही मुख्यतः 2-3 वेळेला मी प्रबोधनकर ठाकरेंना भेटायला गेलो होतो, तेव्हा त्यांची जास्ती भेट झाली. तेवढी त्यावेळेलाही बाळ ठाकरे यांची झाली होती असं मला काही वाटत नाही, पण नंतर मात्र झाली आणि ती त्यांच्या राजकारणामुळे झाली. त्यांच्या राजकारणाशी माझं कधी जमलं नाही सूत, परंतु प्रत्यक्ष भेटल्यानंतर मात्र त्यांनी ते आणि मी राजकारण सोडून बऱ्याच गोष्टीबद्दल बोलत राहिलेलो आहे. काही वेळेला असंही झालेलं आहे की ते राजकीयदृष्ट्या अडचणीत आल्यानंतरही त्यांनी काय माझी मदत होते की काय या दृष्टीने प्रयत्न केले आणि माझ्या कोतेच्या दृष्टीने माझ्या ताकदीच्या दृष्टीने जे काही मला त्यांना मदत करता येईल तेवढी मी केलेली पण आहे. एक माणूस म्हणून राजकीय नेत्याच्या पलीकडे जाऊन मित्र म्हणून माणूस म्हणून बाळ ठाकरे तुम्हाला कसे वाटतात? तेवढे माझा संबंध आला नाही, म्हणजे मित्र म्हणून संबंध आला नाही आणि त्यामुळे मला काही तसं सांगता येणार नाही, परंतु प्रत्यक्ष बोलायला अतिशय विनोदी आणि अनेक तास बैठक रंगू शकेल असा तो माणूस आहे. या वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या पाठोपाठ आणखीन एकच फक्त उद्योजकांचं नाव घेतो, कारण त्यांची आणि तुमची चांगली मैत्री होती म्हणून विचारतो. शंतनुराव किर्लोस्कर. शंतनुरावांची माझी जी पहिली भेट झाली ती मी त्यांच्या एका भाषणावरती टीका केली त्यामुळे झाली, पण त्यानंतर सुद्धा त्यांचे माझे काही वेळेला मतभेद झालेले असले तरी ते अनेक विषयाबद्दल मोठ्या आस्थेने बोलत आणि माझ्याशी फार जवळकीने वागत आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांशी माझा फार जवळचा संबंध आला.
तुम्ही मित्र म्हणून नेहमी साहित्यिकांचा उल्लेख करता, पण तुमचे राजकीयही मित्र आहेत असं बोलण्याच्या ओघातही आलंय, तर या राजकीय मंडळींचा उल्लेख तुम्ही सार्वजनिक ठिकाणी का टाळता? का राजकारण्यांची मैत्री ही लेखनावर मर्यादा आणते असं तुम्हाला वाटतं? माझ्या लेखनावरती मर्यादा आलेली नाही, परंतु राजकीय लोकांची मैत्री ही कायम टिकणारी असतेच, अशातला भाग नाही, कारण टीका झाली की त्या लोकांना मैत्री टिकवावी असं वाटत नाही। तसंच याच अनुषंगाने आणखी राजकारण हा बदमाशांचा खेळ आहे असा तुमच्या अग्रलेखामध्ये उल्लेख होता, त्यातल्याच काही खेळाडूंबरोबर तुम्ही सुद्धा कुठल्या कुठल्या फोटोंमध्ये दिसता, तर अशा वेळेला तुम्हाला स्वतःला गुदमरल्यासारखं वाटत नाही का? अशा वेळेला गुदमरल्यासारखं वाटतं, परंतु एक प्रकारे हा माझा व्यवसाय आहे, आणि त्यामध्ये राजकारणातले बदमाश असोत किंवा साहित्यातलेही असोत, त्यांच्याशी संबंध ठेवण्याखेरीज गत्यंतर राहत नाही। माहितीचा सोर्स म्हणून, माहितीचा सोर्स म्हणून, आणि काही वेळेला त्या लोकांशी संबंध ठेवल्याशिवाय तुम्हाला काय काय चाललंय त्या क्षेत्रामध्ये हे कळूही शकत। रोज नव्या विषयांवर विवेचन करायचं, भाष्य करायचं याचा ताण पडत असेल, तर हा ताण हलका करण्यासाठी तुम्ही काय करता? म्हणजे असं की मित्रांमध्ये गप्पा मारता, गाणं ऐकता, का पुन्हा पुस्तकात डोकावता? एक तर मी पुस्तकात डोकावतो, नंतर गाणी ऐकतो, आणि नाटकं बघतो किंवा सिनेमा बघतो, मुख्यतः नाटकापेक्षा सुद्धा इंग्रजी चित्रपट हे जास्त करून बघतो, आणि टी व्हीवरती सुद्धा काही माझ्याजवळ व्हिडिओ टेप्स आहेत त्या बघतो। ह्या पिकविक पेपरसारखं जे आहे ते मी मला वाटतं 10-15 वेळा तरी बघितलेलं आहे, किंवा हॅमलेटसारखं नाटक हे ऐकायला किंवा बघायला दोन्ही किती वेळा ऐकलं बघितलं तरी त्याचा काही कंटाळा येत। गाणं ऐकता ते मुख्यत्वे क्लासिकल का भावगीतं वगैरे? बहुतेक क्लासिकल, आणि त्यामध्ये खास करून क्लासिकलवरती आधारित अशी जी काही सिनेमामधली गाणी आहेत ती। क्लासिकलमध्ये कोण गायक किंवा गायिका जरा जास्त आवडते? एक तर मल्लिकार्जुन मला फार आवडते, आणि दुसऱ्या किशोरी आवडते, पूर्वीच्या याच्यामध्ये बालगंधर्व हे म्हणजे फारच आवडते, वसंतराव देशपांडे आहेत, असे काही लोक आहेत, भीमसेन आहे की ज्यांचं केव्हाही ऐकावं आणि फार बरं वाटतं। चित्राच्या प्रदर्शनांना वगैरे कधी जाता का? मुंबईत खूप शक्य असतं म्हणून विचारतो। नाही, मुंबईतच मला फारसं शक्य होत नाही जायला, परंतु काही वेळेला मी जातो, मुख्यतः परदेशात गेल्यानंतर मात्र निरनिराळ्या म्युझियम्समध्ये जाणं आणि त्याहीपेक्षा झूमध्ये जाणं हे मला फार आवडतं, कारण मला प्राण्यांच्याबद्दल आणि मुख्यतः कुत्रे घोडे यांच्याबद्दल शिकारीबद्दल वाचणं हे बरंच आवडत असल्यामुळे या झूला भेट देणं आणि म्युझियमला भेट देणं हे मी नियमितपणे। शिकारीचं वाचणं किंवा शिकारीची आवड हे उल्लेख केलात म्हणून विचारतो की व्यंकटेश माडगुळकर किंवा जयंतराव टिळक यांच्याशी मग या निमित्ताने कधी नाही का सलगी झाली? जयंतरांशी या विषयाच्या निमित्ताने फारशी झाली नाही, परंतु माडगुळकर व्यंकटेशशी फार पूर्वीपासून झाली, आणि त्यांच्या माझ्या बोलण्यामधला हा एक कायमचा विषय आहे की ते अनेक ठिकाणी जाऊन मुद्दाम शिकारी करतात, निनाळे प्राणी पाहतात, त्यांच्याबद्दल ते सांगतात, मी ऐकत असतो, मी वाचलेलं त्यांना सांगत असतो। तुम्ही कधीही गॉसिपिंग करत नाही किंवा समोर भेटलेल्या व्यक्तीच्या जास्त चौकशाही करत नाही, असं असून सुद्धा तुम्ही पार्टीमध्ये कसे काय रमू शकता? हे विचारण्याचं कारण असं की फॉरेन एम्बसीच्या पार्टीमध्ये तुम्ही दिसता आणि विदेशी अधिकाऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहात असंही ऐकतो। तिथे गॉसिपिंग चालत नाही, तिथे काही काही विषयावरती लोक जी चर्चा करतात ते त्यामुळे मी त्याच्यात भाग घेतो, त्या लोकांनाही माझ्याशी बोलणं त्यामुळे बहुतेक आवडत असेल, म्हणून तिथे माझं चांगलं जमतं। मराठी कलावंत, मराठी लेखक, मराठी खासदार यांना देशपातळीवर पुरेसं महत्त्व मिळत नाही, याचं कारण तुम्हाला देशभर फिरलेल्या तुमच्यासारख्या जागरूक संपादकाला काय वाटतं? केवळ भाषेची मर्यादा का महाराष्ट्राबाबतचाच देशपातळीवरचा दुश्वास? महाराष्ट्राबद्दल काही दुश्वास आहे असं मला काही वाटत नाही, आपले जे राजकीय नेते ते कमकुवत कमी पडतात, त्यांना भाषेची अडचण आहे, आणि ते सुद्धा आपल्या केवळ राज्याच्या पलीकडे सगळ्या देशाचा विचार करून कोणी बोलत आहे आणि वागतंय असं काही दिसत नाही, आणि त्यामुळे एक ते मागे पडतात।
महाराष्ट्र टाइम्समधले सगळे अग्रलेख तुम्हीच लिहिता का? आणि मुळात म्हणजे अग्रलेख रोजच्या रोज लिहिण्याची गरज असते का? अग्रलेख रोजच्या रोज लिहिण्याची गरज आहे कारण ते परंपरेनेच चालत आलेलं आहे. दुसरे असं आहे की मी बहुतेक मीच लिहितो, मी इथे असताना काही वेळेला अगदीच अडचण झाली तर माझे सहकारी लिहितात. परत बाहेर जरी गेलो मी तरी हल्ली फॅक्सची सोय असल्यामुळे तिकडनं पाठवणं सोपं असतं आणि ते मी पाठवतो. आणि ते एक काही वेळेला मुद्दे सांगावे लागतात, परंतु ज्या वेळेला हे शक्य नाही त्यावेळेला माझे सहकारी लिहितात, त्याचा काही मला कंटाळा येत. तुम्ही स्वतः आवर्जून दुसऱ्या कोणाचे अग्रलेख वाचता किंवा वाचत होतात आणि तुम्हाला आवडलेला संपादक? मला आवडलेला संपादक म्हणजे तात्यासाहेब केळकर. अत्यंत प्रसन्न शैली आणि अनेक विषयात त्यांना रस होतो. दुसरे मी आवर्जून वाचणारे जे अग्रलेख ज्यांचे अग्रलेख वाचत होतो त्यामध्ये हरामाजनी, पावा गाडगीळ आणि आपले आप्पासाहेब खाडीलकर आणि माडखुलकर आणि तीस चौथे नवीन याच्यामध्ये म्हणजे अनंतराव भालेराव. याच अनंतराव भालेरावांच्या नावानं तुम्हाला पुरस्कारही मला वाटतं मिळाला आहे ना, आणि ताजा काहीतरी आगरकर पुरस्कार पण तुम्हाला मिळतोय, तर असे आणि कुठले ठळक पुरस्कार मिळाले? एक गोयंका अवॉर्ड म्हणून आहे, तो पुरस्कार आहे, तो सगळ्या देशभरच्या पत्रकारांसाठी म्हणून आहे. त्याच्यामध्ये इंग्रजी पत्रकार आणि भाषिक पत्रकार असे दोन्ही येतात. तो गेल्या वर्षीच मिळाला होता. याखेरीज काही पुस्तकांना वगैरे मिळालेले आहेत. एक रामशास्त्री पुरस्कार मिळतो, दिला जातो, तो मिळालेला आहे. असे काही नाही. तुमच्यात एकूण पुस्तकं किती कुठली कुठली झाली आणि आणखीन नवीन काय लिहिण्याचं डोक्यात आहे? एक ते 12-14 पुस्तकं झालेली आहेत आणि आता जे मी लिहितोय तो 3 खंडामध्ये रशियाचा इतिहास लिहितो. त्यातला एक खंड पहिला ज्याला हे म्हणता येईल हप्ता किंवा तसा लिहून झालेला आहे, त्यामध्ये दुरुस्ती किंवा कमी अधिक काही करावं लागेल, परंतु त्या अजून 4-5 वर्ष तरी या विषयासाठी जातील. ह्या सगळ्या अग्रलेखाचा लेखांचा विषय निघतो म्हणून विचारतो, आचार्य अत्र्यांशी सूत जमलं नाही वाटतं फारसं? अत्र्यांशी सूत माझं चांगलं जमलं होतं, ते माझ्या काकांच्यामुळेच जमलं होतं. आणि ते त्यांच्याशी अनेक वेळेला आम्ही त्यांच्या घरी जाऊन बोलत असे आणि त्यांचा अर्थात ते मैफलीचे बादशाह असल्यामुळे श्रवण करणं हा एकच हे असायचं, परंतु ते त्यांचा माझ्यावर चांगला लोभही होता. माझ्या पुस्तकावरती त्यांनी अभिप्राय चांगला दिला होता. तुमच्या लिखाणात जो धारदारपणा आहे किंवा फटकळपणा आहे तो कुणाच्या शैलीचा परिणाम आहे असं वाटतं? टिळकांच्या? टिळकांच्या आहे आणि महाजनींच्या पण आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात राजकारण आणि पत्रकारिता हे हातात हात घालून होतं आणि त्यातले लोकमान्य टिळक हे तर तुमचे आदर्शच. ह्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी राजकारण किंवा समाजकारणात पडू नये असं तुम्ही म्हणता, तर त्याचं काय कारण असेल? एक तर लोकमान्य टिळक हे खरे राजकारणी आणि विद्वान असे दोन्ही होते आणि ते काही मुख्यतः पत्रकार नव्हते. आजचे लोक हे मुख्यतः पत्रकार आहेत, त्यांनी राजकारण करावं असं मला काही वाटत नाही, कारण त्यामुळे एकांगीपणा लिखाणामध्ये येतो, तर तो येऊ नये यासाठी मी असं सांगत असतो. तुम्हाला एअर कंडिशन केबिनमधला संपादक म्हणतात, रोख हा तुमच्या समाजात न मिसळण्यावर आहे, तर तुम्हाला भटकायला आवडत नाही का? योग्य कंपनी नसते म्हणून भटकत नाही? मला जिथे फिरायचं जिथे जायचं तिथे मी बरोबर जाऊन येतो. दुष्काळामध्ये मी गेलो होतो, दुष्काळी भाग बघून आलो. नंतर अनेक साखर कारखाने आणि त्यांनी चालवलेलं जे विधायक काम आहे तेही मी बघितलेलं आहे, पण मी त्याचं गाजावाजा करत नाही, माझे फोटो त्यासाठी छापत नाही तिथे गेलो. तुमचा परदेश प्रवास पत्रकारितेच्या निमित्तानं झाला आहे का पत्रकारितेखेरीजसुद्धा झाला आहे? आणि खास करून काय प्रकारचं बाहेर पाहायला तुम्हाला आवडलेलं आहे परदेशात? मी नाही, मी पत्रकार म्हणून मला बोलवलेलं आहे असल्यामुळे मी काही वेळा गेलो, परंतु काही वेळेला मी माझ्या स्वतःच्याच कामासाठी माझ्या मुलीला मला तिकडे लंडनला न्यायचं होतं म्हणूनही गेलो होतो, किंवा तिला भेटायला म्हणून आम्ही गेलो होतो त्यामुळे गेलो होतो. माग 3 वर्षापूर्वी मात्र मी जे गेलो होतो तो पूर्व युरोपमध्ये जो काही बदल झालेला आहे तो बघण्यासाठी म्हणून गेलो. स्वतःचं वृत्तपत्र असावं असं तुम्हाला कधी वाटलं नाही का? मला कधी वाटलं नाही, कारण जाहिरात आणि बाकीचे त्याचे जे काही उद्योग असतात
ते करण्याचा माझा स्वभाव नाही, त्यामुळे मी त्याच्यात पडलो नाही. भविष्यावर तुमचा स्वतःचा विश्वास कितपत आहे आणि जर नसेल तर तुमच्या वर्तमानपत्रात तुम्ही भविष्य कसं काय छापता? माझा भविष्यावरती बिलकुल विश्वास नाही, परंतु वर्तमानपत्रामध्ये हे एक व्यावसायिक पत्र आहे, ते काही विशिष्ट हेतूने काढलेलं असं वर्तमानपत्र नाही. त्यामध्ये अनेक वाचक असतात, त्याचे अनेक वाचकांच्या अनेक मागण्या असतात, त्याप्रमाणे ते एक सदर आहे. आंदोलनच्या प्रकरणी तुमची लेखणी जरा अधिक धारदार बनल्याचं जाणवत होतं, विशेषतः अगदी जपानच्या पंतप्रधानावर लिहिताना सुद्धा त्यात आंदोलन डोकवायचे, तर एवढा त्यांच्यावर तुमचा राग कशामुळे? त्या काळामध्ये त्यांनी इंदिरा गांधींचं नाव घेऊन ज्या पद्धतीने सगळा उद्योग सुरू केला होता तो नंतर अनेकांनी पुढे आणखीन मोठ्या प्रमाणावरती केला असेल, पण ती त्यांची सुरुवात होती आणि सुरुवातीलाच त्यांना अडवणं आवश्यक आहे, म्हणून मी जरा जोरात लिहिलं होतं. पण ते लिहिल्यामुळे नंतर काही त्यांच्या माझ्या भेटीमध्ये फरक पडला असातला काही झालं नाही. आजही ते मला भेटतात, मी त्यांना भेटतो. आंदोलनपर्यंत आलो म्हणून आणखीन एक गोष्ट विचारून घेतो की शरद पवारांच्या पण बाबतीत तुमची स्तुतीही झालेली आणि तुम्ही टीकाही तितकीच कठोर केलेली आहे, तर हे दोन्ही चढ उतार होऊन सुद्धा तुमच्या पर्सनल संबंधांवर त्याचा काही परिणाम झालाय का? एकतर पूर्वी त्यांची माझी फार मैत्री होती आणि त्यावेळेला त्यांच्याबद्दल मला फार अपेक्षा होती आणि मलाच नव्हते नव्हे तर अनेकांना होते, आणि त्यानंतर मात्र त्यांनी जे काही गेल्या 5-6 वर्षात राजकारण केलं ते मला मान्य नसल्यामुळे मी टीका केली, त्यामुळे थोडा दुरावा निर्माण झाला हे खरं आहे, परंतु त्याला काही इलाज नाही. बऱ्याचदा प्रादेशिक स्तरावरच्या पत्रकारांना उत्तम माहिती, उत्तम संदर्भ, उत्तम पुरावे मिळतात, पण केवळ भाषेच्या मर्यादेमुळे हुशारी असून सुद्धा त्यांचं नाव इंग्रजीत लिहिणाऱ्या पत्रकारांनी इतपत गाजत नाही. तुम्ही सहमत आहात का या गोष्टी? मी अशाची सहमत आहे, कारण एक माझाच अनुभव म्हणजे आंतुले प्रकरणामधली जी काही कागदपत्रं होती ती मीच अरुण शौर्यांना दिली होती, परंतु अरुण शौर्यांनी ते इंग्रजीत लिहिलं आणि ती त्यामुळे त्यांचंच नाव झालं. खरं त्या ज्यावेळेला त्यांनी छापलं होतं त्या दिवशीच मी पण एक हाच मजकूर छापला होता. मी माझ्या पद्धतीने छापला, त्यांनी त्यांच्या पद्धतीने छापला. हे जसं भाषेच्या मर्यादेमुळे फरक पडतो तसं कधीकधी स्थळकाळाचा सुद्धा फरक पडतो, म्हणजे शहरातल्या संपादकांना किंवा लेखकांना पत्रकारांना जेवढं महत्त्व मिळतं तेवढं काही ग्रामीण भागामध्ये सुद्धा उत्तम पत्रकार असतील, तर असे जाणवलेले ग्रामीण भागातले पत्रकार त्यांची दखल तुम्ही स्वतः घेता का? अशा लोकांची मी घेतो, त्यांचे जर काही चांगले लेख असले तर ते आम्ही महाराष्ट्र टाईम्समध्ये छापलेले आहेत, त्यांच्या नावानेही छापलेले आहेत, आणि तसं पाहिलं तर ज्याच्या अंगात खरोखर गुण आहेत तो कुठे आहे याच्यापेक्षा काय लिहितो याला महत्त्व आहे आणि लोक त्याला किंमत देतात. आला आनंदराव भालेराव किंवा माडखोलकर यांची दोन उदाहरणं देण्यासारखी आहेत. तुमच्या अग्रलेखामध्ये मिश्किलपणा सुद्धा डोकावतो अनेकदा. उदाहरणार्थ फार पूर्वी बोफोर्स अहवालावर लिहिताना तुम्ही नापासाचे पास असा मथळा लिहिला जातात, किंवा दहशतवाद्यांच्या अतिरेकी मागण्यांवर लिहिताना अशा मागण्या करणं म्हणजे माधुकरी मागणाऱ्यांना यजमानाकडे पंचपक्वांनाची मागणी करण्यासारखं आहे असं म्हटलं होतं, तर लेखनात डोकावणारा हा मिश्किलपणा तुमच्या चेहऱ्यावर कसं काय उतरत नाही कधी? का तुम्ही लोकांना टाळण्यासाठी हा मुखवटा घेता? नाही, लोकांना टाळण्यासाठी मुखवटा घेत नाही, ते चेहरा काय देवानी जसा निसर्गाने दिलेला आहे तसा आहे. तुम्ही केलेल्या कडक टीकेचाही निबर राजकारण्यांवर ज्यावेळेला काही परिणाम होत नाही असं जेव्हा लक्षात येतं तेव्हा क्वचित एखाद्या क्षणी तरी निराशा येत नाही का? निराशा येते, भरपूर निराशा येते, परंतु आपला काही इलाज चालत नाही याची जाणीव असल्यामुळे तेच उगाळत बसत नाही. तुम्ही खदखदून हसलेला आहात असा एखादा तरी क्षण आठवतोय का तुमचं? तुम्हाला असे अनेक आहेत, पण ते आमचे कोणी मित्र असतात त्या मित्रांच्या बैठकीत असा मी हसतो, आणि हे पिकविक पेपर्स किंवा असे बघताना हे तर जरूर असतो. एक रोजी नावाची एक कादंबरी आहे, ती कादंबरी नाही ती खरी हकीकतच आहे, एक एका हत्तीणीवर आहे आणि ती हत्तीणी दारू पिते आणि दारू पिऊन जो काही गोंधळ घालते त्या गोंधळावरती ते वाचताना कोणालाही हसू आल्याशिवाय राहणार नाही असं ते पुस्तक आहे, तर अशाने येत असतं. किंवा पुलंच्या सहवासात कधी खदखदलाय का? भरपूर. माडगुळकर, पी एल मा आणि भावे तिघांचे.
एक शेवटचा प्रश्न की तुमच्या आजवरच्या प्रदीर्घ संपादकीय कारकिर्दीमधला तुम्हाला स्वतःला सर्वाधिक आनंदाचा वाटलेला असा क्षण कुठला म्हणता येईल? एक दोन क्षण आहेत. एक तर बांगलादेश ज्या वेळेला निर्माण झाला आणि त्यावेळेला युद्धाच्या बाबतीत आपलं सरकार, लष्कर आणि सगळं मुलकी अधिकारी हे सगळे ज्या पद्धतीने वागले त्यामुळे एक आनंद झाला. आणि दुसऱ्या बालगंधर्वांचं जे आम्ही हे काढलं, अंक काढला त्यावेळेला. धन्यवाद. तुला बाबांची आठवण येत्या क्षणी कुठली आठवण येते? ती वाचनाचीच येते. कारण आम्ही लेक डिस्ट्रिक्टला जेव्हा गेलो होतो बाबांनी आधी आम्हाला खूप वर्णन करून सांगितलं होतं वर्ड्स वगैरे सगळ्यांचं. तर आम्ही अँबल साईडला आदल्या दिवशी आम्ही डो कॉटेज वगैरे बघितलं विंडमियरला. नंतर अँबल साईडला गेलो तर सुंदर तळ होतं, राजहंस वगैरे होते. आम्ही म्हटलं बाबा इथे बघत बसतील चांगले. आम्ही चौघही होतो. बाबांनी 5 मिनिटं बघितलं आणि लगेच लंडन टाइम्स घेऊन वाचायला सुरुवात केली. ताई म्हणाली इतकं सुंदर वातावरण तुम्ही वाचता कसे? ताईने तर फोटोसुद्धा काढून ठेवला त्यांचा. पण ते म्हणले इथे किती वेळ बघत बसायचं, आता मी वाचतो. पण मग नंतर 4-5 वर्षांनी त्यांनी एक लेख लिहिला स्वप्नभूमी म्हणून. त्यात त्यांनी लेक डिस्ट्रिक्टचं इतकं सुंदर वर्णन केलं. त्यांना 5 मिनिटात जे कळलं त्यांना 5 तास बघून सांगे कळलं. इव्हन त्या संपादकीय पद सोडल्यानंतर सुद्धा गोविंदराव हे जसे तसे आहे. त्यांना काही त्यामध्ये व्हॅक्युम निर्माण झाला आहे किंवा काही पोकळी निर्माण झाली आणि आता मी काय करू असं काही नाही. कारण ते पूर्वी नव्हतं त्यांचं, नाही ते सहसा फारसे कोणाकडे जातही नसत किंवा त्यांची निवडक स्थानं होती. तसं ते आता नाशिकला गेल्यानंतर सुद्धा काय त्यांचे निवडक मित्र असतील, कुसुमाग्रजाकडे जातील किंवा कुसुमाग्रज त्यांच्याकडे येतील, याच्या पुढं काही फार होईल असं मला वाटत नाही. आधुनिक तंत्रज्ञानाची बाबांना फार ओढ आहे. त्यामुळे ऑफिसचं कम्प्युटरायझेशन करायचं ठरलं तेव्हा त्यांनी ते तंत्र लगेच आत्मसात करून घेतलं आणि इतरांनी तसंच ते शिकून घ्यावं असं त्यांचं मत असतं. त्यांचे अग्रलेख आणि लेख ते कम्प्युटरवर डायरेक्टली लिहितात. म्हणजे आधी मसुदा लिहून मग तो कम्प्युटरमध्ये फीड करत नाही, एकदम डायरेक्टली कम्प्युटरवरच ते लिहितात. अशा प्रकारे एकदम डायरेक्टली कम्प्युटरवर लिहिणारे ते भारतातले पहिलेच लेखक आणि संपादक आहेत. हो तो अबोध आहे बराचसा. कारण वाचनामुळे तो कोणाशी बोलत नाही फारसं आणि सभा गाजवणं वगैरे हे त्याला जमत नाही असं तोच सांगतो असा की मला इतर संपादकाप्रमाणे मला हे सभा गाजवणं वगैरे बोलण्यापेक्षा लिहिणं चांगलं असं मला वाटतं. ते टीका वगैरे करत असतात ना, त्याचा कधी त्रास तुम्हाला समाजात वावरताना होतो का? होतो, समाज वावरताना होतो. तशा अडचणी येतात पण आम्हाला काही असं सवय झाली, आम्हाला आता काही त्याच्यात वाटत नाही. पण कशा अर्थाने होतो? होतं म्हणजे आता मुलींना चटकन नोकरी मिळत नाही, शिक्षणात अडथळे येतात असं खूप वाटतं. इंग्लंडच्या ब्रिटिश म्युझियम मध्ये गेलो होतो, मला असं वाटतं ब्रिटिश हिस्ट्री म्युझियम असेल ते, आणि काहीतरी मला बघायचं होतं. ते बऱ्याच वेळ इथं तिथल्या प्रमुखांच्या बरोबर बसून माहिती घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर शेवटी त्याने मला सहज विचारलं की कुठं आलात तुम्ही? तर मी म्हटलं की भारतात आलो. विचारलं कुठलं ठिकाण? म्हटलं मुंबई. बॉम्बे? ओ यू आर फ्रॉम बॉम्बे, हाऊ इज माय फ्रेंड गोविंद तलवलकर? आय सेड इज व्हेरी गुड, हाऊ डू नो हिम? त्यांनी सांगितलं की इथं त्यांनी तासन तास दिवसेंदिवस महिने महिने घालवलेले आहेत की हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याच्या पूर्व काळामध्ये ब्रिटिश सत्तेच्या काळामध्ये परिवर्तनं कशी कशी होत होती या संबंधीचा बारकाईने इथलं रेकॉर्ड घेऊन अभ्यास करून त्याच्यावर टिप्पणं काढण्याच्यासाठी ते येत असत. आणि ते म्हटलं की इतका चोखंदळ आणि या बाबतीत ज्ञान आणि माहिती प्राप्त होण्याच्यासाठी कष्ट करणारा आणि सुसंवाद क्वचितच लोक आमच्याकडे येतात आणि त्यापैकी गोविंदराव होते. आणि गोविंदराव एक असे ग्रस्त होते की ज्यांच्याशी गप्प गोष्टी कुठल्याही नवीन पुस्तकांच्या संबंधी, लेखांच्या संबंधी, विचारांच्या संबंधी मला गंमत वाटायची आणि आश्चर्य वाटायचं की हा भारतामध्ये घरच राहतो पण इंग्लंडमध्ये सुद्धा नवीन जे काही प्रसिद्ध झालेले आहे त्याच्यापासून तो इतकिंचित दूर नाही.